आई थॉट पोर्ट्रेट में ले रही है, इसके लिए मैं सेंड में आया। तो बघू शकता तुम्ही हा व्ह्यू। सो आता आम्ही थोडं 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 वर येत चाललोय। सो एवरीवन इज हियर एंड दिस इज वन ऑफ द आयकॉनिक फोटो। तुम्ही जे गुगल वर जेव्हा सर्च करता स्कॅरब्रो कॅसल, आपण स्कॅरब्रो कॅसलच्या फर्स्ट टावर किंवा वॉच टावरकडे आलोय। तर बेसिकली हे जे तुम्ही बघताय स्ट्रक्चर पाटी, हे सगळं 1645 सिव्हिल वॉर मध्ये डिस्ट्रॉय झालंय अँड 1645 नंतर लोकांनी ते असं प्रिझर्व करून ठेवलं। म्हणजे आपल्या इकडे आपण कसे अख्खे इंटॅक्ट ठेवले किल्ले, तसंच काही इकडे प्रकार आपल्याला बघायला भेटतो। आणि सिमिलरली तुम्हाला इकडे बघायला भेटतं तो युजली आपल्या इकडे तोफखाने आपण बोलतो, तोफा ठेवलेल्या असतात त्याही इकडे ठेवल्या। आणि तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू किंवा कॅसलचं ओव्हरलुक देण्यासाठी दिस इज एक मॉडेल, हे मॉडेल बघू शकता तुम्ही कॅसलचं। दिस इज बेसिकली अ 3D मॉडेल, हा कॅसल ॲक्च्युअलमध्ये कसा आहे। सो आता तुम्ही बघा इकडे हे तुम्हाला लोकेशन दिले। सो आम्ही बेसिकली इकडे आहोत, दिस वॉज द वॉच टॉवर जे आता तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये। आणि हे बाकीचे आता एवढे सगळे स्पॉट बघायचे, ते ॲक्च्युअलमध्ये विजयदुर्ग किल्ल्यासारखेच आहेत एका पॉईंटला। इकडून सगळे डायरेक्ट कडा किंवा जो समुद्राचा भाग आहे तो तुम्हाला बघायला भेटेल। आणि इकडे तसंच त्यांनी तसा जो स्पॉट आहे तसंच काहीसं रिक्रिएट करायला बघितलं। हे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मॅप स्टार्टलाच मेन्शन केलं आहे आणि होपफुली असंच तुम्हाला पुढे दिसेल। लेट्स गो। आणि दॅट्स द ओपन फील्ड किंवा जे डिस्ट्रॉय झाले साईडला हे तुम्ही बघू शकता, त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी इकडे मांडून ठेवल्यात। माय फेवरेट स्पॉट। सो किती ओपन आणि किती ग्रीन त्यांनी असं प्लेन करून ठेवलं। तिकडे तुम्ही एक पक्षी बघू शकता, आय गेस हा इंडियात स्पॉट होत नाही। असंच ओपनच्या ओपन पठारा टाईप सारखं आहे, पठारच बोलू शकतो एक प्रकारचं। आणि ही आय गेस कोंबडी आहे हे इकडची, पहिल्यांदा अशी बघतोय लाल, म्हणजे हा जरा विचित्रच लाल आहे तुम्ही बघू शकता। कॉफी शॉप आहे समोर तुम्ही बघू शकता, सगळं हे कॉफी शॉप आहे, वॉशरूम आहे आणि त्या साईडला पण ओपन फील्ड आहे।
हा बेसिकली तुम्हाला असं वाटत असेल जर मार्वल्स मूवी बघ ऊपर क्या जाना है अभी चलना हाँ है ना हो जाएगी स्लाइड तो आता तुम्ही आमची अवस्था बघताय सगळ्यांचे जॅकेट कांटोपे सगळ्या बाहेर निघाले तर बेसिकली झालंय असं आम्ही चार साडेचार पासून इकडे थंडीत गारठतोय साडेसहा व्हायला आले तरी बस काय आली नाही जी बस आली ती अर्धवट सोडणारी होती त्यात असे काही मित्र असतात जे सांगून जातात का नाही नाही बस येणार थांबूया बस येणार त्यांच्या नादात बोटांच्या कुल्फ्या झाल्यात हे बघा हे आज बसलेले चेहरे बघा तुम्ही जेव्हा यांचे फोटोज बघाल सोशल मीडियावर तुम्हाला वाटेल कुठेतरी बाहेर मस्त फिरायला गेलेत पण हे आता गारठले लिटरली हे टेम्परेचर किती आहे टेम्परेचर आहे 5 8 8 डिग्री आहे पण वाटते 2 डिग्री त्यामुळे कम्प्युटर खोटं बोलते लिटरली खूप थंडी आहे गाईज आणि आता शेवटची बस आहे म्हणजे आमच्यासोबत डीडीएलजेचा सीन होऊ शकतो आम्ही डीडीएलजे सारखे इकडे अटकू शकतो मग आम्हाला पण एक घोड्याचा तबेला बघायला लागणार तिकडे जाऊन आम्हाला सिक्युरिटी करायला लागणार मग सिक्युरिटी गेल्यावरती मग कोण कोण काय करणार माहित नाही सेम टू सेम पण चान्सेस आहेत आम्हाला ते करायचं नाही ते करायचं नाही सो होपफुली ही बस मध्ये आम्ही चढू आणि लवकरात लवकर पोहोचूया कारण की आम्ही एक बस बघितली आहे सो आता आहोत अजून स्कॅरब्रोला आणि होपफुली यॉर्कला पोचू आज रात्रीच टिल देन तुम्हाला मी आता रात्रीचं रात्रीची जसं शूट असतं किंवा रात्री इकडे कसं व्ह्यू असतो ते दाखवतो कारण की संडे असल्यामुळे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट सगळं बंद झालंय म्हणजे भारत बंद कसा ठेवतात हार्डली कुठलं एका दुसरं तुम्हाला रेस्टॉरंट किंवा कॅफे ओपन दिसेल बाकी सगळं तर बंदच आहे आणि इकडे सगळ्यांच्या तुम्ही बघू शकता हालत हे पेंग्विन बघा झुराळ आहे
सगळ्यांचे हात आता पॅन्ट मध्ये गेलेले आहेत बघा. ग्लोव्स ज्यांनी आणलेत तो बघा, तो एकच शाणा होता त्यांनी ग्लोव्स आणलेत. बाकी आम्ही हा ते बघा ग्लोव्स निघायला लागलेत. आता आपण यॉर्कला पोचलो आज तर मग तुम्हाला दिसेल यॉर्क, नाहीतर तुम्हाला सकाळचं यॉर्क दिसेल होपफुली. आता बस यायला पाहिजे इतक्यात. सो टिल देन असेच ब्लॉग बघत राहा आणि सबस्क्राईब करा. बोल रे सबस्क्राईब करा सबस्क्राईब. बाय गाईज, सी यू इन यॉर्क.